ICL सर्जरी। ICL म्हणजे काय? ICL म्हणजे इम्प्लांटेबल कॉलमर लेन्स। ही एक कृत्रिम लेन्स आहे। या लेन्सचे कायमस्वरूपी डोळ्यात रोपण केले जाते। शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेद्वारे लेन्स डोळ्यामध्ये बसवल्या जातात। ICLचे दोन प्रकार आहेत, गोलाकार ICL आणि टोरिक ICL। ICLची शस्त्रक्रिया, ICL डोळ्याच्या आत सूक्ष्म काप घेऊन त्यात लेन्स बसवली जाते। बुबुळाच्या मागे आणि नैसर्गिक लेन्स समोर ठेवली जाते। ही प्रक्रिया लोकल ॲनेस्थिशिया किंवा डोळ्यात भूल देणारे आयड्रॉप टाकूनही केली जाऊ शकते। ICLचे फायदे, चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर थांबतो। फेम्टोलॅसिक किंवा काउंटरॅलॅसिक उपचार करता येणार नाही अशा अनेक व्यक्तींवर ICLचे उपचार करता येतात। मोठ्या संख्येने मायोपिया -0.5 diopter ते -20 diopter आणि हायप्रोपिया +0.5 diopter टू +8 diopter साठीही शस्त्रक्रिया सुरक्षित आहे। शस्त्रक्रियेनंतर 1 ते 2 आठवड्यात आपले दैनंदिन उपक्रम पुन्हा सुरू केले जाऊ शकतात। अडचणी, शस्त्रक्रियेच्या दिवशी थोडा त्रास होऊ शकतो। काही दिवस पथदिवे किंवा हेडलाईट्सकडे पाहताना डोळ्याला अस्पष्ट दिसते। मोतीबिंदू तयार होणे, इंट्राऑक्युलर दाबात वाढ, रेटिनल डिटॅचमेंट अशा गंभीर गुंतागुंत शस्त्रक्रियेमध्ये होत नाहीत। झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे। क्वचितच रुग्णाला पुन्हा चष्म्याची गरज भासू शकते। मर्यादा, ही शस्त्रक्रिया 21 वर्ष वयाच्या पुढील वयोगटातील नागरिकांवर केली जाते। ICL शस्त्रक्रियेमुळे प्रेसबायोपिया सुधारत नाही। गर्भधारणा किंवा स्तनपानाच्या वेळी ही शस्त्रक्रिया करता येत नाही।